केला, पण आता घाट सेक्शन तुमचा पूर्ण अवॉइड होईल आणि एक मिसिंग लिंक आपण तयार करतोय, त्याच्यामध्ये अर्धा तास अगोदर तुम्ही पुण्याला येणार आणि पुण्याचा माणूस मुंबईला जाणार. जगातला सगळ्यात रुंद टनेल आपण करतोय. अशा प्रकारचे प्रकल्प, अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, नागपूर मुंबई समृद्धी हायवे असेल, जे लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारे प्रकल्प आम्ही करतोय. एकीकडे उद्योग आम्ही आणतोय, कारण लोकांच्या हाताला काम मिळणार, कारण युवा रोजगार. विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी केल्या, लाडक्या भावांचं काय? मी म्हणालो लाडक्या भावांचं कधीपासून यांना प्रेम झालं, कारण भाऊ तर सगळे पळून गेले. मग आम्ही लाडका भाऊ पण आणला. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना 10,000 आमच्या युवकाच्या खात्यामध्ये, म्हणजे त्याला महिन्याला स्टायपंड मिळणार. प्रशिक्षण भत्ता म्हणजे प्रशिक्षण घ्यायला जाणार तो कंपनीत, प्रशिक्षण घेणार तो शासकीय ऑफिसमध्ये, तो प्रशिक्षण घेणार शासनाच्या महामंडळामध्ये. पण पैसे कोण देणार त्यांना? सरकार देणार. ही पहिली योजना या राज्याने सुरू केली आणि त्याचा फायदा 10,00,000 युवकांना वर्षाला आम्ही टार्गेट ठेवलं आहे. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे 1,50,000 लोकांनी फॉर्म भरले आणि अपॉइंटमेंट लेटर पण आम्ही दिले. पण या सगळ्या योजना माझ्या लाडक्या बहिणीखाली खाली आहेत, ते की आता वर काढायला लागेल, कारण एक सगळीकडे एक वातावरण झालं आहे. आणि म्हणून कोणी कोर्टात गेले हे बंद करायला योजना, कोणी म्हणाले ही योजना फसवी आहे. बोले हा एकनाथ शिंदे कधी फसवणारा माणूस नाही, खोटं बोलणारा नाही, आयुष्यात बोललो नाही, कशात कधी बोललो नाही, बोलणार नाही, दिलेला शब्द पाळणार. बाळासाहेब सांगायचे शब्द देताना एकदा नाही, दादा नाही, 100 वेळा विचार करा. आणि आम्ही दिलेला शब्द कधी फिरवणार नाही. या माझ्या बहिणींचे पैसे पूर्ण आर्थिक वर्षाचं तजवीज आम्ही केली आहे. आणि या बहिणी जशा ताकद देतील, माझे भाऊ जशी ताकद देतील, तुम्ही वारकरी संप्रदाय जशी ताकद आणि शुभेच्छा द्याल, तशी रक्कम ही ओवाळणी. तुम्ही म्हणालात की रक्षाबंधन झालं आता भाऊबीजेची ओवाळणी मिळेल. ही ओवाळणी एका महिन्याची नाही, परमनंट कायम स्वरूपी आहे. हा माहेरचा आहेर आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, बाकी खूप योजना मी सांगितल्या, कारण त्याच पोचल्या पाहिजे. खरं म्हणजे आपण दादाजी भुसेंना मी सांगितलंय, आपल्या सर्व कीर्तनकार जे आपली सर्व मंडळी आहे यांना या योजना ज्या आहेत, या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत आपण मोठ्या माध्यमातून आपल्या माध्यमातून पोचवू शकता. हे मोठं समाजकार्य आहे. हे समाज प्रबोधन जसं तुम्ही करता, तसंच हे समाजकार्य आहे की एक लाभार्थी आहे पण त्याला माहीत नाही माझा लाभ काय आहे. आणि म्हणून अशा अनेक निर्णय आम्ही घेतले, एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना, याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगू इच्छितो की किती झालं तरीसुद्धा तुमच्या समोर आमच्या, म्हणजे जे काही तुमचं धार्मिक, वारकरी, आध्यात्मिक अधिष्ठान जे आहे, हे अधिष्ठान आमच्यापेक्षा उच्च आहे. आमचे सदैव आमचे जे काही शीर्ष जे आहे, आमचं डोकं जे आहे, आपल्यासमोर कायम नतमस्तक असतं. आणि म्हणूनच आम्ही आज आपल्याला हवं आहे ते काम करतो आहे. सण उत्सव परंपरा पुढं नेण्याचं काम आपण करतो आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपले मारुती महाराज कुरेकर बाबा आणि आपलं योगदान फार मोठं आहे, फार मोठा आहे. आणि म्हणून